उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या गाव चलो अभियानाअंतर्गत आज पारटशिंगा गावामध्ये मुक्कामी आहे. जर का तुम्ही पाठीमागे बघितलं तर इथे ते देवी मंदिर आहे पारटशिंगा इथलं, तिथल्या भक्तनिवासमध्ये ते थांबलेले आहे. आणि बाहेरची ही गर्दी बघितली तर लक्षात येते की कशाप्रकारे भाजपचे कार्यकर्ते असेल, स्थानिक लोक असेल, ते देखील या दौऱ्याच्या निमित्ताने प्रचंड उत्सुक आपल्याला पाहायला मिळतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटोलच का निवडलं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल विधानसभा मतदारसंघ असा आहे जो मागच्या साधारण 20 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या ताब्यामध्ये, आणि अनेक वेळा भाजपने हा गड काबीज करण्याचा प्रयत्न केला, मात्र भाजपला यश आलेलं नाही. आणि कुठेतरी आता काटोल विधानसभेवर आपला झेंडा फडकावा यासाठी भाजपने सूक्ष्म नियोजन केलेलं आहे, आणि त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गाव चलो अभियानाची सुरुवात काटोल विधानसभा मतदारसंघातनं केलेली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये जर हे दुजे दृश्य दिसते, देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे, आणि त्यावरनं लक्षात येते काही कार्यकर्ते पण त्यांना विचारूया किती उत्साह आहे. फडणवीसांच्या गाव चलो अभियानाचा दुसरा दिवस आहे, किती उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये? भरपूर उत्साह आहे त्यांना, तर असं वाटून राहिलं का दुसरी दिवाळी आली आहे ही. आणि एवढा उत्साह आहे की मी अजूनपर्यंत पाहिजे, लोकांनी DCM साहेब येऊन राहिले म्हणून लोक घरं पेंट केले, कोणी लाईटिंग लावली, आणि तुम्ही पाहिलं असन की तो तरुणांमध्ये, युवांमध्ये, बुजुर्ग लोक एवढा उत्साह, महिला तर नाचत होते एकदम अक्षरशः की आमच्या इथं काय आलं काय नाही, एकदम दिवाळी त्यांना वाटत होती. आपण बघू शकतो की मॉर्निंग वॉक करताना काही वॉकर्स इथे आलेले, आपण त्यांना देखील विचारूया. काय नाही तुमचं? नितीन जयस्वाल. सायकलिंग झाली, वॉकिंग झाली. तुम्ही 40 किलोमीटर सायकलिंग करतो, पण आम्हाला माहीत पडलं का आज साहेब पारटशिंगाला थांबले आहे, तर मग आम्ही भडायला आलो आहे. आता ते बाहेर निघाल्यावर तुम्ही कुठे राहत? काटोल. काय चर्चा आहे लोकांमध्ये डॉक्टर साहेब? काय चर्चा आहे? नाही चर्चा म्हणजे चांगली चर्चा आहे की DCM साहेब येऊन राहिले, इथं प्रत्येक गावात जाऊन राहिलेले आहे आणि लोकांमध्ये मिसळून लोकांच्या समस्या जाणून घेऊन राहिलेले आहे. उपमुख्यमंत्री या नात्याने जेव्हा मोठे नेते गावामध्ये येतात, गावातल्या समस्या समजून घेतात, काय वाटतं तुम्हाला? आता तुम्ही नॉन पॉलिटिकल आहे, पण समाजामध्ये काय मेसेज जातो? नाही, समाजात मेसेज जातो की त्यांना बाबा आपल्या लोकांची जाणीव आहे, समस्यांची जाणीव आहे, आणि जेणेकरून त्या समस्या लवकर सुटतील याबाबत ते प्रयत्न करतील. काय वाटते मागच्या 20 वर्षात काटोलमध्ये खरंच विकास झाला, काय वाटतं तुमचं वैयक्तिक मत सांगा? विकास चांगला विकास झालेला आहे, व्यवस्थित विकास आहे, सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे, आणि स्वच्छ प्रतिमेचे नेते आहे कोण? आपले फडणवीस साहेब, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. फडणवीस यांची प्रतिमा ही खूप लोकांना आकर्षित करते, स्वच्छ प्रतिमेचे नेते आणि कार्यकर्ते, धडाडीचे कार्यकर्ते, आणि परत आता CM पण राहून चुकले होते, आणि आता आणि फडणवीसांची प्रतिमा हीच भाजपला विधानसभा काटोलमध्ये कामाची येईल ज्या प्रकारे भाजपचं नियोजन आहे? नाही आता त्या बाबतीत नाही बोलत आहेत, पण येऊ शकते. आणखी काही कार्यकर्ते? बरं, काय नाही तुमचं? निळकंठ माधवराव मदनकर. काय लोकांमध्ये उत्साह आहे आज दुसरा दिवस आहे गावचे लोभेनाचा? भरपूर उत्साह आहे, कारण लोकांना असं वाटलं की खरंच या भाजपामुळेच आपला चांगला विकास होऊ शकते, किंवा आपण डेव्हलपमेंट चांगलं गावाचं, ग्रामीण भागाचं डेव्हलपमेंट होऊ शकते. आपण बघू शकतो की लोकांमध्ये खूप उत्साह आहे, आज दुसरा दिवस आहे गाव चलो अभियानाचा, आणि ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा आहे, सोबतच भाजपचं जे संघटन आहे, या सगळ्या जोरावर भाजपने काटोल विधानसभा सर करण्याचं नियोजन केलेलं आहे. त्याआधी लोकसभा निवडणुका होणार आहे, लोकसभेमध्ये देखील नेहमी भाजपला काटोल विधानसभामध्ये मोठा संघर्ष करावा लागला, त्यामुळे लोकसभा, त्यानंतर येणार आहे विधानसभा, या सगळ्या दृष्टीने विचार करता भाजपने हे जे नियोजन आखलं, त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांचा जो गाव चलो अभियानाची जी सुरुवात आहे ते काटोल विधानसभा मतदारसंघातनं आपल्याला होताना दिसत आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.